काय नाही बघा, त्या लोकांवर रोषण करण्यात काय अर्थ नाही. ते स्वार्थासाठी पक्षात आलेले आहेत. त्यांच्या अगोदरपासून आम्ही शिवसेनेचं काम करतो आहे. त्यांना 4 टर्म आमदारकी दिली त्यात आम्हाला काही फरक नाही पडत. आम्ही शिवसैनिक आहे. आम्ही शिवसैनिक म्हणून आमच्या पक्षाची भूमिका 30-35 वर्ष मांडत आलेलो आहे. आणि शिवसेनेसाठी आम्ही प्रत्येक आंदोलनं केलीत. उद्धव साहेबांचा नुसत्या शब्दावर आम्ही त्यांनी निरोप पाठवला असं करायचं की आम्ही दुसऱ्या दिवशी ते कार्यक्रम झालेला असायचा. आम्ही असे कडवट शिवसैनिक आणि अजूनही लोकांना विश्वास वाटत नव्हता. मला इतके फोन आले की बाप्पू तुम्ही खरंच केले का, बाप्पू तुम्ही खरंच केले का, आम्हाला अजूनही वाटत नाही आहे. पण शेवटी काय करणार, तुम्ही जर माणसांना असं डावलत राहिलं तर त्यामुळं आम्हाला आमचा निर्णय घ्यावा लागतो काही ना काहीतरी. उचितला ते भेटले तर यावरून कुठेतरी शहरातील शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. नाराजी तर सर्व शिवसैनिकांमध्ये आहे. ज्यांनी आज सकाळपासून ते मोबाईलवर व्हॉट्सअपवर ते फोटो बघितलेत, सगळे आम्हाला फोन करून आम्हाला सांगते ते की काय पद्धत चाललेली आहे, अजूनही हे का असं म्हणजे असा काय प्रकार चालू आहे, त्या कुचितमध्ये काय जादू आहे, अहो त्याच्यावर गुन्हा दाखल आहे त्या माणसावर, त्या माणसाला कशाला आपण उभं करायचं, त्यामुळं अजून आपलं नाव खराब होते. आणि यांनी संघटनेसाठी काय काम केलेलं आहे, यांनी संघटनेमध्ये दुपळीच निर्माण केलेली आहे या लोकांनी. यांना तर अशा लोकांची पक्षात नाकलपट्टी केली पाहिजे जे पक्ष संपवायला निघलेत त्यांच्या. पण उलटं होतं आहे, जो पक्षाचं काम मजबूत करतो त्याला बाजूला केलं जातं आणि जो पक्ष संपवायला निघतो त्याला जवळ केलं जातं. ही अशी उलटी गंगा वाहती आत्ता नाही. आम्हाला तर काही कुणाला ती कल्पनाच नाही आहे, माहिती होती का नाही असं केलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही नाही, आपला नेता पुणे शहरात किंवा आपल्या शहरात येताना हे पदाधिकाऱ्यांना, शहर प्रमुखांना, नगरसेवकांना एक कळवंच लागतं. दुसऱ्या पक्षामध्ये बघा, त्यांचा नेता मुंबईवरनं निघाला की त्यांच्या कार्यकर्त्यांना फोन असतात, त्यांच्या शहर कार्यालयामध्ये फोन असतात की नेते असे असे इतके इथं वाजता येणार आहेत, तुम्ही सगळे तिथं थांबा. नेत्यांच्या गाडीतनं नेत्यांचे PA फोन करतात. पण इथं तसं काही नाहीच आहे, फक्त ते कुचिक आणि बाईक.